शिंदे गटाला कचरा गोळा करायची सवय आहे. कचरा समोर मुख्यमंत्री भाषण करतात असं विधान खासदार संजय राऊत यांनी केलेलं आहे. अशी बरीच विधानं त्यांनी केलेली आहेत. त्यापैकी शिंदे गटात गेलेले सगळे चोर लफंगे आणि कचरा त्याला आग लागते आणि धूर निघतो. समृद्धीच्या टक्केवारीतून पक्ष बनत नाही, पक्ष हा रक्तघामातून बनतो असंही विधान यावेळी करण्यात आलंय. मुख्यमंत्र्यांनी बोलावे असे अनेक विषय आहेत. 5 लाख कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रातून नेतात. आमचं बिराट जर्मनीला गुंतवणूक आणण्यासाठी जात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानावर यांची वाचाच गेलेली आहे. भाजपाला छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल कधीच प्रेम नव्हते. त्यांच्यासोबत मोदींचे तुलना करणारे बॅनर लागले होते. सकाळी मी नारायण राणेंना उत्तर दिल्यापासून त्यांनी माझी ओळख देणं बंद केलं आहे. हे त्यांच्या प्रकृतीसाठी चांगलं. त्यांनी माझ्याशी ओळख काढण्याचा प्रयत्न केला तर माझं नाव संजय राऊत आहे. राणेंना दम राणे, तुम्ही गुंड तर मी महागुंड. कुठे येऊ मी कोणालाही घाबरणार नाही, कुठल्याही एजन्सीलाही घाबरत नाही. नाशिकमधून शिंदे गटात गेलेल्यांमध्ये एखादं दुसरं नाव परिचयाचं, अशी वक्तव्य यावेळी खासदार संजय राऊत यांनी केलेली आहेत. पहा की मी असं वृत्तपत्रात वाचलं किंवा टी व्हीला पाहिलं की काही 5-25 लोकांनी पक्ष सोडला वगैरे. मी नावं पाहिली, एखाद दुसरं नाव माझ्या परिचयाचं होतं. मी इथे इतके वर्ष पक्षाचं काम करतो आहे. पक्ष जागेवर आहे ना, हे काय तुम्ही नाव घ्या कोणाचंही, सगळा पक्ष आहे. बघा, या शिंदे गटाच्या काही लोकांना कचरा गोळा करायची सवय लागली. ते कचरा गोळा करून नेतात आणि त्या कचऱ्यासमोर मुख्यमंत्री भाषण करतात. राणा भीमादेवी थाटात शिवसेना हा महावृक्ष आहे. कचरा पडतो, नवीन पालबी फुटते, भरलेला वृक्ष आहे आणि भरलेला वृक्षावरच लोक दगड मारतात. शिवसेनेची ताकद काय आहे हे उद्याच्या निवडणुकीत दिसेल ना. तेव्हा भेटू, तेव्हा बोलू, तेव्हा सांगू. ठीक आहे, बघू. पण ग्रामपंचायत म्हणून ते सतत माझ्याविषयी बोलतात. बरं का, आज सकाळी जेव्हा मी उत्तर दिलं तेव्हापासून त्यांनी माझी ओळख बंद केली. उत्तम आहे, हे त्यांच्या प्रकृतीसाठी चांगलं आहे. बरं का, माझ्याशी एक तर चांगल्या वृत्तीनं ओळख ठेवा. आतापर्यंत मी कधीही कोणाचा एकेरी उल्लेख केला नव्हता. आणि हे महाशय पवार साहेब असतील, अजितदादा पवार असतील, कधी काळी नरेंद्र मोदीजी असतील, अमित शाह असतील, अहमद पटेल, कोणाचाही तुम्ही कोण आहात? हा, ज्या महाराष्ट्रावरचा एक संस्कार आहे प्रत्येक राजकारणावरती. राजकीय मतभेद असतील तुमचे, पण तुम्ही कोणत्या प्रकारची भाषा वापरताय, कशी वापरताय, प्रत्येकाचा एकेरी उल्लेख करताय. हा, मग त्यातून हे शिवाजी महाराजांवरती एकेरी उल्लेख हा संस्कार आहे त्यांच्यावरती. ते ज्या पक्षात आहे त्या पक्षाचा संस्कार आहे. पण मी सांगतो, जर त्यांनी ते असं म्हणत असतील की मी त्यांना ओळखत नाही, मी त्यांचं स्वागत करतो. माझ्याशी ओळख काढण्याचा प्रयत्न केलात परत, तर माझं नाव संजय राऊत आहे. बरं का, आतापर्यंत आम्ही सगळ्यांनी संयम राखला, यापुढेही राखू. आमच्यावर संस्कार बाळासाहेब ठाकरेंचे आहेत, आमच्यावर संस्कार यशवंतराव चव्हाण साहेबांचे आहे, लक्षात घ्या. आणि त्याच्याही आधी आमच्यावर संस्कार छत्रपती शिवाजी महाराजांचे आहे. किंवा नादा लागू नका, तुम्ही आलात तर मग पाहू. एवढा थेट आणि कठोर हल्ला जो आहे तो राणेंवर खूप दिवसानंतर बघायला मिळाला. आता राणे असं म्हणतात की वेळ आल्यानंतर या सगळ्या, अरे चला आत्ता दाखवा कुठे येऊ मी. तुम्ही गुंड आहात, मी महागुंड आहे. चला येत आहे का, विदाऊट सिक्युरिटी येतो मी. बोला, मी घाबरत नाही, मी पळपुटा नाही, मी एजन्सीला घाबरत नाही, खोट्या प्रकरणांना घाबरत नाही, हे सगळ्यांना माहिती आहे. माझ्या पक्षासाठी आणि पक्षाच्या स्वाभिमानासाठी मी कोणत्याही संकटाला सामोरा जायला तयार आहे. मला ईडीची नोटीस आली म्हणून माझा पक्ष बदलला नाही, लक्षात घ्या. मी गुडघे टेकले नाहीत, मी सामोरा गेलो संकटाला.